पाहूयात पुढची बातमी. नाना देवकाते यांच्या कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवलंय अशी कबुली बारामतीमध्ये अजित पवार यांनी दिलेली आहे. मोक्कातून आरोपीला वाचवल्याची कबुली त्यांनी भर सभेमध्ये भर भाषणात दिली आहे. या विधानामुळे अजित पवार अडचणीत येणार का असा सवाल उपस्थित होतोय. अजित पवार गुन्हेगारांना कशासाठी पाठीशी घालतायत असाही सवाल यामुळे उपस्थित होतोय. तर काही दिवसांपूर्वीच पुण्यात अजित पवार यांनी कोयता गँग गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचवणार नाही असं विधान केलेलं होतं. गुन्हेगारांना तंबी दिली होती आणि आता गुन्हेगारांना अजित पवार मोक्का कारवाईतून वाचवतात का वाचवतायत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर अजित पवारांचे गुंडांसोबतचे काही फोटो समोर आले होते. त्याचबरोबर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचाही फोटो आला होता आणि त्यात आता विरोधाभासी विधान समोर येताना दिसत आहे. उद्या कुणी म्हटलं की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या, पदर आमचा फाटलाय, आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही, पदर नाही आणि धोतर नाही, डायरेक्ट टायर मध्येच, मधी कुठं नाही. त्याच्यावर मी पुन्हा पुन्हा निकसून सांगतोय, त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं. हा विश्रांतवाडीत आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा, दादागिरी करतो ज्याला त्याच्याकडे बघतोच कसं काय ते. सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी गुंडगिरी आत्ताच मला नाना म्हणत होता. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले. म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा आणि आत्ता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही. तर अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. खरं तर धक्कादायक आहे, कारण खुणाबद्दल होतं, खुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील, नाही का? किंवा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तर या विधानामुळे अजित पवार अडचणीत येणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण त्यांनी आपल्या ओळखीतल्या एका नेत्याच्या कार्यकर्त्याला मुक्कातून वाचवलेला आहे अशी कबुली त्यांनी स्वतः दिलेली आहे. त्यामुळं ते अशा पद्धतीने एक एक संधी या गुंडांना देणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. तर यावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात. मी दादांबद्दल काय बोलणार नाही, कारण दादा हे पुण्याचे पालकमंत्री, मागच्याच 15 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा कोणातरी भेटला, हे तुमच्याकडं माझं त्याच्याबद्दल नाही. पण मी पोलीस कमिशनरला स्वतः पत्र दिलं आहे की जे गुन्हेगारांना मदत करतात, गुन्हेगारांना आशीर्वाद देतात, ज्या मंत्र्यांच्या नावाखाली फिरतात, त्या मंत्र्यांची परेड करा. गुन्हेगारांची परेड तर मंत्र्यांची बी परेड करा, आमदारांची करा, माझ्या जवळचं असेल तर माझीही करा. एकदा पुणेकरांना कळू द्या आणि मग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुणेकरांनी पुढे आलं पाहिजे. मी बोललो की कोथरूडची गुन्हेगारी मुक्त करा, ह्याच्यासाठीच मी बोललो होतो आणि त्याची प्रेस बी झाली होती. तर सातत्यानं गुन्हेगारांना पाठीशी घालून राजकारण करणारी जी लोकं असतील त्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.